साइज 4.1 क्वेश्चन 2 फाइंड द वैल्यू ऑफ एक्स इफ डिटर्मिनेंट कंटेन्स एक्स निगेटिव 1 2 टू एक्स 1 निगेटिव 3 3 निगेटिव 4 एंड 5 इक्वल टू 29. नाउ दिस डिटर्मिनेंट कंटेन्स 9 एलिमेंट्स 3 रोज एंड 3 कॉलम्स. देयरफोर दिस डिटर्मिनेंट इज ऑफ ऑर्डर इज 3. तर ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे? 3 आहे. कारण इथे 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, 9 एलिमेंट्स इथे ह्या डिटर्मिनंट मध्ये आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे एक्स ची. एक्स ची काय काढायची आहे? किंमत काढायची. इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे, बाकी सगळे नंबर्स आहेत. तर इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून एक्स ची व्हॅल्यू काढणार आहोत. अँड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इक्वल टू 29. तिथे आपण आता एक इक्वेशन आधी तयार करू आणि नंतर इक्वेशन सॉल्व्ह करू. आता इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू. नाव फर्स्ट मल्टीप्लाय एक्स टू. नाव टेक दिस नंबर बिकॉज दिस नंबर्स आर नॉट इन द इन दिस रो, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. सो रिमेनिंग नंबर्स आर दिस. देअरफोर टेक दिस 4 नंबर्स. नाव दिस इज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. नाव टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तर इथे आपल्याला माहिती हा 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार झालाय. तर इथे आपल्याला तिरकस गुणाकार घ्यायचा आहे आणि त्याची वजाबाकी करायची. 1 × 5 1 × 5 मायनस निगेटिव 3 × −4 मायनस निगेटिव 1 नी मल्टीप्लाय करायचंय. आता कोणते घ्यायचे आपल्याला नंबर्स? तर जे नंबर्स ह्या कॉलम मध्ये नाहीत आणि ह्या रो मध्ये नाहीत, रिमेनिंग नंबर्स आर और एलिमेंट्स आर दिल, हे एलिमेंट्स घ्यायचे. म्हणजे आता इथे हा डिटर्मिनंट तयार झाला 2x − −3 3 5. परत इथे आपल्याला काय करायचंय? टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड देन सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घ्यायचाय आणि वजाबाकी करायची. मग 2x × 5 10x 2x × 5 मायनस 3 × −3 3 × −3 प्लस. एकदा मायनस केलं इथे आपण, आता इथे आपण काय केलंय? प्लस. एकदा वजाबाकी करायची, पहिल्यांदा वजाबाकी घ्यायची आणि नंतर बेरीज घ्यायची. आता मल्टिप्लाय कशाने करायचंय? ह्या नंबरनी, ह्या एलिमेंटनी. कोणत्या? 2 नी. 2 नी मल्टिप्लाय करायचंय अशा नंबरला जे ह्या रो मध्ये नाहीये आणि ह्या कॉलम मध्ये नाहीये. मग रिमेनिंग एलिमेंट्स आर दीज 2x − 1 3 − −4. नाव टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2x × −, पहिल्यांदा इथे 2 लिहू, 2 नी मल्टिप्लाय करायचे. 2x × 2x −4 मायनस 3 × 1 3 × 1. आता हे इक्वेशन तयार झालेले आहे आणि इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? 29. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंमत किती आहे? 29 29. आता इथे आपण आधी हे सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतर मग इथे मल्टिप्लिकेशन करू. x × 1 × 5 5 मायनस, नाव हियर निगेटिव्ह 3 × −4 मीन्स पॉझिटिव्ह 12. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो. मग ऋण 3 × ऋण 4 बरोबर ×12. नाव हियर निगेटिव्ह बिकम अगेन पॉझिटिव्ह. टेक हियर पॉझिटिव्ह साईन मीन्स प्लस साईन प्लस 1. नाव सॉल्व्ह दिस. 2x × 5 10x मायनस 3 × −3 मीन्स −9 −9. नाव −9 मायनस मायनस निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. सो वी टेक हियर प्लस साईन प्लस 9 प्लस 2. नाव 2x × −4 मीन्स −8x मायनस 3 × 1 3 इक्वल टू 29. आता परत आपण हे सॉल्व्ह करायचंय. तर सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करणार? आता एक्स नी 5 ला मल्टिप्लाय करायचं, एक्स नी 12 ला मल्टिप्लाय करायचंय. 5x − 12x इथे 1 नी 10x ला मल्टिप्लाय केलं 10x 1 × 9 9 इथे प्लस आहे, प्लस दिले आपण, इथे प्लस आहे, इथे प्लस ची साईन. नाव प्लस 2 × 2 × −8x मीन्स −16x. सो चेंज हियर साईन −16x 2 + 2 × −3 मीन्स −6 −6 इक्वल टू 29. आता हे आपण सॉल्व्ह करू. याच्यात कोणत्या कोणत्या टर्म्सची ऍडिशन होती ते बघायचंय. आता इथे व्हेरिएबल कोणता आहे? एक्स आहे. एक्स एक्स सगळीकडे इथे एक्स आहे. म्हणजे आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. 5x −12x प्लस 10x अँड −16x आणि 9 आणि −6 5x −12x मीन्स −7x देन प्लस 10x मीन्स 3x मायनस 16x
थ्री एक्स मायनस सिक्सटीन एक्स मीन्स मायनस थर्टीन एक्स मायनस थर्टीन एक्स नाईन मायनस थ्री नाईन मायनस थ्री थ्री प्लस थ्री इक्वल टू ट्वेंटी नाईन निगेटिव्ह थर्टीन एक्स इक्वल टू ट्वेंटी नाईन मायनस थ्री ट्वेंटी नाईन मायनस थ्री मीन्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी नाईन मायनस थ्री मीन्स ट्वेंटी सिक्स आता इथे आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. ह्यावरून आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू येणार आहे निगेटिव्ह थर्टीन एक्स इक्वल टू ट्वेंटी सिक्स देअर फोर एक्स इक्वल टू ट्वेंटी सिक्स डिवायडेड बाय निगेटिव्ह थर्टीन सव्वीस भागिले ऋण तेरा तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स निगेटिव्ह टू ऋण दोन एक्स बरोबर आहे ऋण दोन एक्स इक्वल टू निगेटिव्ह टू और मायनस टू. तर ह्याप्रमाणे आपण इथे हे सॉल्व्ह केलंय क्वेश्चन. इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागलाय. तर इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये आपण आधी ह्या नंबरनी ह्या नंबरला मल्टिप्लाय करतो रिमेनिंग जे नंबर्स आहेत की जे ह्या रो मध्ये नाही ह्या कॉलम मध्ये नाही नंतर इथे आपण मायनस घेतो आणि इथे प्लस घेतो. दुसऱ्या वेळेस आपण मल्टिप्लाय ह्या नंबरने केलेले आणि तिसऱ्या वेळेस आपण प्लस क्यू घेतलेले इथे प्लस आले इथे मायनस आले इथे एक्सपान्शन फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि सेकंड टू ऑर्डर रिटर्न मध्ये आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड एक मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड एक मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड एक मायनस किरकस गुणाकार घ्यायचा त्यांच्यामध्ये वजा बाकी घ्यायची. मग आपल्याला जे इक्वेशन मिळेल त्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू काढणार आहोत. तर इथे चुकायचं नाही प्लस मायनस मध्ये गोंधळ होऊ शकतो. तर कुठे प्लस आहे कुठे मायनस आहे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह दोन निगेटिव्ह नंबरचा गुणाकार मल्टिप्लिकेशन हा पॉझिटिव्ह असतो. टू निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या येतो